मागील व्हिडिओत आपण हे पाहिले की जगण्यासाठी सजीव आपल्या आसपासच्या परिसराशी जुळवून घेतात त्याला अनुकूलन असे म्हणतात काही वनस्पती व प्राणी निसर्गाशी कसे अनुकूलन करतात त्याचा आपण अभ्यास करूया जरा विचार करा पाण्याशिवाय मासा जगू शकेल का तर नाही मासा जास्त वेळ पाण्याबाहेर राहिला तर तो मरून जाईल गुलाबाचे झाड तलावात किंवा प्रवाहात लावता येत नाही कारण गुलाबाच्या वाढीसाठी मातीची गरज असते पोपट किंवा चिमणी हे पक्षी पाण्यात पोहू शकत नाहीत प्रत्येक सजीव त्याला जगण्यास योग्य अशा वातावरणात राहतो आता आपण काही जलीय सजीवांची माहिती घेऊया तुम्ही जर तुमच्या आसपासचे जलाशय पाहिलेत तर तिथे काही वनस्पती आढळतात या पाण्यात कमळ लिली जलपर्णी अशा वनस्पती वाढलेल्या दिसतात तसेच जलाशयात वेगवेगळे मासे गोगलगाई टॅडपोल बदके असेही प्राणी आढळतात जरा विचार करा बरं पाण्यात राहणे या सजीवांना कसे शक्य होते पाण्यात राहता यावे यासाठी ठराविक जलचरांना काही विशेष अवयव असतात उदाहरणार्थ कमळ जलपर्णी हायड्रिला ही वनस्पती पाण्यात तळाशी असते पाण्यात जगता यावे यासाठी त्यांच्यामध्ये अनुकूलन झालेले दिसते जलचर वनस्पतींच्या पानांवर फांद्यांवर पानाच्या देठांवर मेणासारखा पदार्थ असतो त्यामुळे त्यावरून पाणी घसरून जाते तसेच त्यांच्या देठांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे देठ पाण्यावर तरंगतात देठामध्ये हवा साठू शकते पाण्यात वाढणाऱ्या काही लहान वनस्पतीही असतात यांची पाने एखाद्या रिबिनीसारखी असतात यांच्या फांद्या लवचिक असतात त्यामुळे अशा वनस्पती पाण्याच्या प्रवाहातही टिकून राहतात वनस्पतींप्रमाणे जलीय प्राण्यांमध्येही अनुकूलन झालेले दिसते तारा मासा बेडूक ऑक्टोपस बदक साप मासा असे अनेक जलचर प्राणी आहेत हे जलचर गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात राहतात जलचर प्राण्यांमधील अनुकूलन पाहूया बऱ्याच माशांच्या शरीराचा आकार होडीसारखा असतो या आकारामुळे ते पाण्यात भरभर पोहू शकतात माशांच्या अंगावर खवले असतात त्यामुळे मासे पाण्यात असूनही त्यांची त्वचा कुजत नाही श्वसन करण्यासाठी माशांना कल्ले असतात माशांना पोहता यावे यासाठी पर असतात माशाची शेपटी सुकाणूचे काम करते शेपटीमुळे मासे त्याच दिशेत पुढे पुढे जाऊ शकतात माशांचे पंख हल्ले की मासे दिशा बदलू शकतात बेडकाच्या शरीरावर खवले नसतात बेडूक पाण्यात असताना त्याच्या त्वचेद्वारे श्वसन करतो बदक हा पक्षी गटातील सजीव आहे मात्र बदक पाण्यात पोहू शकते बदक बराच वेळ पाण्यात राहिले तरी त्याचे अंग ओले होत नाही पाण्यामुळे कुजत नाही कारण बदकाच्या शरीरात तेलाच्या ग्रंथी असतात त्यातून तेलकट पदार्थ बाहेर पडतो त्यामुळे बदकाच्या अंगावरून पाणी घसरून जाते बदकाच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात त्यामुळे पायांची बोटे जोडलेली असतात याचा उपयोग करून बदक पाण्यात पोहू शकते माझा शरीराचा आकार बोटीसारखा आहे मी पाण्यात पोहतो पण ओला नाही होत माझं खोड लवचिक असते सारांश पाण्यामध्ये राहण्यासाठी सजीवांनी केलेल्या अनुकूलनाला जलीय अनुकूलन म्हणतात लवचिक फांद्या निमुळते शरीर पंजांमध्ये असणारे पडदे देठांमधील हवेच्या पिशव्या पानांमधील किंवा शरीरातील तेलाच्या ग्रंथी ही सर्व जलीय अनुकूलनाची उदाहरणे आहेत पारिभाषिक शब्द जलीय अनुकूलन खवले प्रवाह कल्ले जलाशय पर